यस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुलतू। हाँ अगदी घरच्यासारखं, कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळतू। रामकृष्ण हेच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून येते। आज कार्तिकी एकादशी, तमाम महाराष्ट्राचं नभे भारतवर्षाचं दैवत पांडुरंगाच्या भेटीला संपूर्ण भारत वर्षातून अनेक वारकरी, लाखो वारकरी पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। अशीच पन्हाळा ते पंढरपूर वारी देखील, दिंडी देखील पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे। गेले 8 दिवस या दिंडीतून चालत हे वारकरी पंढरपूरपर्यंत आलेले आहेत, मात्र कुणाच्याही चेहऱ्यावरती शिणवट्याचा लवलेश देखील नाही। आपण विचारूया या वारकऱ्यांनाच की या प्रसन्नतेचं, या ऊर्जेचं गमक काय आहे, आपण विचारूया। माझ्याबरोबर आहेत पन्हाळा ते पंढरपूर या दिंडीचे संस्थापक मिलिंद बांदिवडेकर। मिलिंदजी, गेले 8 दिवस आपण चालत पायी प्रवास करून पंढरपूरपर्यंत पोहोचलेलो आहोत, कसं काय वाटतंय इतक्या सगळ्यांना वारकऱ्यांना घेऊन? तुम्ही स्वतः बुवा म्हणून गात असता, अभंग म्हणत म्हणत येत असता, कसं वाटतंय आजच्या दिवशी? आजच्या दिवशी म्हणजे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहू असं जे आहे, अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटते। आयुष्यातलं एक वार्षिक कार्यक्रम आमच्या प्रत्येक वर्षी जे येणारं कार्तिक एकादशी आहे, त्याच्यासाठी कार्तिक एकादशीला वारीला जाणं ह्याच्यासारखा मोठा परमोच्च आनंदाचा क्षण कुठला नाही। आणि त्यात पांडुरंगाचं दर्शन घेतलं की त्याच्यापेक्षा अवर्णनीय असा आनंद होतो। आता तर आम्ही रात्री भजन करणार, उद्या द्वादशी करणार प्रसाद, आणि सर्व वारकऱ्यांना मिळून सगळ्यांना घेऊन परत जाणार। ही पूर्ण आनंद वारीचा आहे असं वाटते, आणि पूर्ण एक वर्षाची पूर्ण येणार 365 दिवसाची जी आमची एनर्जी भरलेली असती, माझं वय 65 आहे आता, तरीसुद्धा मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा काही, ही पांडुरंगाची कृपा, ती ऊर्जा पांडुरंगाच्याकडनं मिळते, त्याच्या भेटीची ओढ लागून जी आमची पावलं झप 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 चालतात। अभंगाचा जे अर्थ आहे आणि अभंगाचा स्वर, अभंगाचे त्याच्यातली गेयता, ती बघून आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आवडणे होतं। आणि पटकन केव्हा पंढर, आता 8 दिवस आमची कशी गेली आम्हाला माहीत नाही, आम्हाला वाटते आज दुसरा दिवस आहे, पण आम्ही पंढरपूरहून दाखल झालेलो आहोत। आता पांडुरंगाची भेटी झाडं पांढरकडे दर्शनाला जाणार, पांडुरंगाचं दर्शन झालं की उद्या आपल्याला संध्याकाळी, आज रात्री आमचं एकादशी भजन झालं की उद्या द्वादशीचा प्रसाद पण आम्ही प्रयाण करू। दिवस पन्हाळा ते पंढरपूर या दिंडीतून सांगलीच्या जिल्हा परिषदेचे एक्सटेन्शन ऑफिसर मिलिंद जोशी हे देखील पायी चालत येत आहेत। गेले 8 दिवस त्यांच्याकडून वारकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा होते। पहिल्यांदा आलेले असून सुद्धा कुठल्याही प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरती शिणवट्याचा किंवा कुठेतरी आपण खपलोय याचा लवलेश नाही। आपण त्यांनाच विचारूया कसं काय वाटतं। जोशी काका, तुम्ही पहिल्यांदा चाललाय या दिंडीमध्ये, गेले 8 दिवस तुम्ही या दिंडीबरोबर चालत येत आहे, वेगवेगळ्या प्रकारे वारकऱ्यांची सेवा देखील करताय, कसं काय वाटतंय आजच्या दिवशी? अतिशय उत्तम मॅडम, अनुभव फार मोलाचा मिळाला। स्वतः मी सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा फार इच्छा होती या सेवेसाठी द्यायची, कारण ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं एक तरी वारी अनुभवावी, त्याप्रमाणे विचार होता, परंतु ते काय प्रत्यक्ष जमलं नाही। पण माझे मित्र उमेश कुलकर्णी यांच्या सहकार्यानं पन्हाळ्याची ही दिंडी मला निश्चितच भावली चांगली, पन्हाळ्याच्या दिंडीपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या समवेत पूर्ण 8 दिवस त्यांच्या समवेत प्रवास करून आज पंढरीच्या निश्चित पंढरपूरला इथं पोचलेलो आहे, पंढरीच्या स्थानात पोचलेलो आहे। पहिल्याच दिवशी मी बघितलं माझ्या पायाला 5 फोड आलेले होते, काय करायचं, गाडीत बसून जायचं, वारीमध्ये सोडायची इच्छा, डोळ्यात पाणी येत होतं, परंतु वारीच सोडायची नाही म्हटलं, शेवटच्या क्षणापर्यंत तिथंपर्यंत पोचेपर्यंत थांबायचं नाही असं ठरवल्यामुळं आणि या सर्वांनी मला यात मदत केल्यामुळं वारी अतिशय सफल झालेली आहे। अतिशय मोलाचा, अतिशय मोलाचा, अविस्मरणीय आनंदाचा क्षण आहे माझ्या दृष्टीनं, आणि
सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिलं उद्दिष्ट होतं माझं की वारी पूर्ण करायची, आणि निश्चितच आपल्यासारख्या सगळ्यांच्या समवेत ही वारी मला पूर्ण करता आली याचं धन्यवाद. निश्चितच प्रत्येकानं जीवनात येऊन असा वारीचा अनुभव घ्यावा. दुसरी गोष्ट, ह्या वारीचा अनुभव म्हणजे ही वारी निवडण्याचा हेतू असा होता की या वारीत पहिल्या सेकंदापासून आज पोचलो आहे आम्ही इथंपर्यंत, परंतु कुणाचंही कोणतंही एकमेकाविरुद्ध क्लेश नाहीत, वाद नाहीत, उलट आपुलकी आहे, आस्था आहे, प्रत्येकाच्या विषयी एकमेकात प्रेम आहे, आणि या प्रेमानंच माऊलींच्या चरणी सगळी लीन झालेली आहेत ते प्रत्यक्ष मी अनुभवतो आहे. आणि हे अनुभव सार्थ निश्चित करत आहेत, त्याची फलप्रती आत्तापर्यंत ऐकून मी आहे. निश्चितच बऱ्याच लोकांना याचं मिळालेलं योगदान आहे, त्यामुळं वारीतून आपल्याला मिळालेलं हे श्रेय या पंढरीच्या चरणी निश्चितच प्रार्थना करून अजूनही सर्वांना असं वारी करण्याची इच्छा होऊ देत अशी मी मनोकामना म्हणतो, आणि या वारीसाठी शुभेच्छा. एक तरी वारी अनुभवावी असं जोशी काकांनी म्हटलेलं आहे आणि ते खरंच आहे, परंतु अशा अनेक वाऱ्या अनुभवलेले या पन्हाळा ते पंढरपूर दिंडीचे दिंडे प्रमुख उमेश कुलकर्णी आता आपल्या बरोबर आहेत. उमेशजी नमस्कार. रामकृष्ण हरी. आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी इतकी सगळी रिगेले, 8 दिवस या संपूर्ण दिंडीला तुम्ही बरोबर घेऊन त्यांचं दुखलं खुपलं, त्यांचा आनंद, त्यांचं दुःख, त्यांची पीडा सगळ्या ते सगळ्या निवारण करत करत तुम्ही आज पंढरी नगरी पोहोचलेले आहात. रामकृष्ण आहे माझं, म्हणजे हे काय श्रेय मी काय स्वतः घेऊ शकत नाही, पण एक आमच्या बुवांनी सांगितलं की बाबा तू दिंडी प्रमुख हो आणि सर्व व्यवस्था तुझ्याकडे दिलेली आहे, पण आम्ही म्हणतो ना करता करावी तो पांडुरंग आहे, मी मात्र नाम मात्र आहे, त्यामुळं मला असं हे होत नाही आहे की म्हणजे मीच सगळं करतो आहे असं काही नाही. आणि आमच्या इथं म्हणजे बरीच अगदी 22 वर्षापासून ते तुम्हाला अशी म्हणत असं 77 वर्षापर्यंतची आजी आमच्या दिंडीमध्ये आहेत, सर्वजण अगदी या आज पंढरपुरामध्ये आपण पोचल्यानंतर एवढा त्यांच्या ह्याच्यावरती आनंद आहे की आता मगाशी मिलिंद आमचे आमचे मित्र आहेत मिलिंद जोशी, ते पहिल्यांदाच माझ्यावर वारीला आले, त्यांना तरी एवढा आनंद झाला की प्रत्येक ठिकाणी मुक्कामाला म्हणायचे की खरोखर अशी तरी पुढच्या वर्षी नव्हे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी वारीला तुमच्या बरोबरच येणार, मला दुसरी कोणतीही दिंडी वागे नको आहे, मी पन्हाळा ते पंढरपूरच चालत तुमच्याबरोबर येणार आहे. जसं या दिंडीचे दिंडी प्रमुख उमेश कुलकर्णी म्हणाले की खरंच त्यांना खूप बरं वाटतंय, इतक्या सगळ्या जणांना ते सोबत घेऊन आलेले आहेत आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी. आज आपल्याबरोबर अशीच गेली 30-35 वर्ष वारी केलेल्या शर्मिला महाजन आहेत. गेले 30-35 वर्ष वारी करून देखील पुढच्या 36व्या वर्षीसुद्धा वारीला येण्याची जी काही उर्मी आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरती आजही दिसते. शर्मिलाजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आज पंढरी नगरीमध्ये पोहोचलेल्या आहात तुम्ही, गेले 8 दिवस चालताय, जवळजवळ 35 वर्ष तुमची वारी झालेली आहे, कसं वाटतंय आजच्या दिवशी पंढरीच्या नगरीमध्ये जेव्हा तुम्ही दाखल? खूप आनंद झालेला आहे, आम्ही त्या क्षणाची वाट बघत असतोय, वर्षभर आम्ही दिंडी केव्हा येते आणि आम्ही केव्हा येतो एकदा दिंडीला असं वाटतंय त्याची वाट बघत असते वारीची. 35 वर्षे असं वाटतंय की आम्हाला ते टॉनिकच मिळते ते वर्षभर, 8-10 दिवस आम्ही जे चालत येतोय त्यासाठी आम्हाला हे टॉनिक मिळते बघा, आणि मानसिक समाधान छान मिळते आणि दररोजचे अनुभव दररोज हे छान मिळत असते. आणखी दिंडी म्हटली की त्या दिंडीबरोबर वारकरी चालत असतात, वारकरी चालतात, दमतात, थकतात, आणि जेव्हा जेव्हा केल्यानंतर ते शांतपणे जेव्हा बसतात किंवा त्यांना बाकीचं सगळं जेव्हा त्यांची खानपान व्यवस्था त्यांना लागते, ती सगळी खानपान व्यवस्था या दिंडीमध्ये येणारे सगळ्यात यंग अशी वारकरी तिचं वय फक्त 72 आहे ती करत असते, त्या आहेत या आमच्या सुमन शिंदे आजी. सुमन शिंदे ह्या गेली काही वर्ष ह्या 15 ते 15 दिंडीतून येत आहेत, आणि जिथे जिथे दिंडी थांबते तिथे तिथे अत्यंत प्रेमाने आणि आपल्या रुचकर हाताने ते वारकऱ्यांना खाऊ घालत असतात, स्वतः त्या जेवण बनवतात आणि वारकऱ्यांना जेवू घालतात. आपण त्यांनाच विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे. आजी तुम्ही येत आहे, वय 72 आहे,
गेली काही वर्ष तुम्ही येत आहे आणि या वारीतल्या वारकऱ्यांना जेवू घालताय, कसं काय वाटतंय तुम्हाला त्यांना जेवण करून घालताना? मला चालायला जास्त जमत नाही, मला थोडंच मी चालतो आणि त्यांना जेवण करून घालणे हे मला एकदम समाधान वाटते आणि मी त्यांची सेवा करते. खरंच आहे, ते एक वेगळी ऊर्जा असते, एक वेगळं समाधान असते. त्यांना चालता येत नाही, त्यांना चालणं तेवढं शक्य होत नाही आत्ता त्यांच्या वयाला, परंतु तरीही अत्यंत प्रेमाने त्या या सगळ्या वारकऱ्यांना जेवण करून जेवू घालत असतात. पन्हाळा ते पंढरपूर दिंडी गेली काही वर्ष, कित्येक वर्ष अविरतपणे सुरू आहे. काय सांगाल अनुभव तुमच्या इतक्या वर्षांचा? साय मौली, वारी एकदा सुरू झाली त्या व्यक्तीची की तो मनुष्य आयुष्यभर त्या वारी करण्याला बांधील असतो. त्यापेक्षा कसं आहे, आता बघा, कार्तिकी वारीच्या अगोदरसुद्धा महिनाभर आम्हाला कै एकदा देखेन माझा माय बाप अशी आमची सगळ्यांची अवस्था होती. आता राहिली दोन मुक्कामांची, आज मुक्काम तर सांगोला, उद्या होणार पंढरपुरात मुक्काम. तर केव्हा एकदा त्या पांडुरंगाच्या चरणात जाऊन ही माथा टेकतोय अशी अवस्था होती. आणि अनुभवचं म्हणला तर वारी ही सातत्यानं ज्या वेळेला घडती तिलाच वारी म्हणायची असते. पन्हाळा ते पंढरपूर ह्या दिंडीमध्ये जो शेवटचा मुक्काम असतो तो असतो या वाटुंबऱ्यातल्या मासाळांच्या घरामध्ये. मासाळांच्या या घरामध्ये वारकऱ्यांचं ज्या पद्धतीने आगत स्वागत केलं जाते ते जर बघितलं तर वारी म्हणजे काय आणि वारकरी म्हणजे काय आणि वारकऱ्यांचं स्वागत म्हणजे काय याचा अत्यंत खूप चांगला असा अनुभव येतो. आपण त्याच मासाळांच्या सुनबाईंना विचारूया. अमृता मासाळ आपल्याबरोबर आहेत. अमृताजी, गेली काही वर्ष ही पन्हाळा ते पंढरपूर दिंडी तुमच्या घरामध्ये उतरते. वारकऱ्यांचं खूप प्रेमाने तुम्ही स्वागत करत असता, त्यांची सगळी व्यवस्था करत असता, म्हणजे पाण्याची आंघोळीच्या पाण्याची बादली उचलून नेईपर्यंतची सेवा तुम्ही करत असता. कसं वाटतं तुम्हाला या वारकऱ्यांची सेवा करताना? ह्या वारकऱ्यांची सेवा करून खरंच खूप आनंद वाटतो. साक्षात आज पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखा आज अनुभव आला आम्हाला. आणि या दिंडीची आम्ही खरंच खूप आतुरतेने वाट बघत असतो. आणि ह्याची आक्षण खूप काही दिवस झालं मम्मी पन्हाळ्याची दिंडी येणार का म्हणत असत. आणि साक्षात पांडुरंगाचं म्हणजे त्याचं एक असं विशेष आहे की त्याचा गोडवा, नावातच त्याचा गोडवा आहे. म्हटल्यानंतर त्याच्या भक्तांची सेवा करायला खूपच आनंद मनामध्ये वाटतो. आणि आणि त्याची ओढ एक असते आणि त्या ओढीनं सगळ्यांची सेवा करण्याचा आज साक्षात पांडुरंगाचं दर्शन केल्याचा अनुभव मला मिळाला. खूपच छान अमृताताईंनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे
की साक्षात पांडुरंगाचं दर्शन केल्याचं समाधान त्यांना आज मिळालंय. त्या पंढरीला पोहोचलेल्या नाही आहेत, पंढरपुरात गेलेल्या नाही आहेत, पांडुरंगाच्या चरणी लीन झालेल्या नाही आहेत, परंतु या वारकऱ्यांचं जी त्यांनी सेवा केलेली आहे त्या सेवेचं जे समाधान आहे तेच पांडुरंग भेटीचं समाधान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरात आज हजारो दिंड्या दाखल झालेल्या आहेत, लाखो वारकरी पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत आणि तल्लीनतेने सगळीकडे रामकृष्ण हरी चा जयघोष सुरू आहे, विठ्ठलाचा जयघोष सुरू आहे, ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा जयघोष सुरू आहे. अशाच हा जो काही अमृत महोत्सव आहे, हा जो काही ऊर्जा आहे, ही जी काही एनर्जी आहे ही प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आहे. काही काही दिंड्या 15-15 दिवसापूर्वी निघालेले आहेत, परंतु कुणाच्याही चेहऱ्यावरती या वारीमधून चालण्याच्या शिणवट्याचा कुठेही लवलेश नाही आहे. आणि हेच जे गमक आहे की हेच जे त्यांचं साध्य आहे ते त्यांच्या या प्रवासातून, त्यांच्या या वारीमधून दिसते. ही वारी पांडुरंगाच्या चरणी त्यांनी समर्पित केली की उद्या काल्याचा प्रसाद घेतील, द्वादशीचा महाप्रसाद घेतील आणि त्याच्यानंतर काला करून प्रत्येकजण आपापल्या गावी पुन्हा मार्गस्थ होतील. पुढचे एक वर्षभर या तमाम शेतकऱ्यांना, तमाम माणसांना, तमाम नोकरदार वर्गांना, महिला वर्गांना अत्यंत समाधानाचं, आनंदाचं, ऊर्जामय असं जाईल यामध्ये निश्चितच कुठलाच वाद नाही. आणि हीच एनर्जी, हीच आशा, हेच ध्येय घेऊन पुन्हा पुढच्या वर्षी कार्तिकी एकादशीसाठी, कार्तिकी एकादशीची आज धरत, कार्तिकी एकादशी कधी येणार याचा ध्यास धरत हे वारकरी आपापल्या घराकडे प्रस्थान करतील. आज पंढरपुरात ज्यावेळेस ही वैष्णवांची मांदियाळी आपण बघतोय त्यावरून आपण समजू शकतो की पांडुरंग हे दैवत संपूर्ण महाराष्ट्राचं, तमाम भारतवर्षाचं का आहे. संपूर्ण पांडुरंगाच्या चरणी हे सगळे वारकरी आज लीन होतील आणि यातच त्यांच्या या वारीचं जे काही समाधान किंवा त्यांचं जे काही साध्य असेल ते साध्य करतील. रामकृष्ण हरी. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.